Hello friends, welcome back to Info with Gold TV. Today we are going to learn about singular and plural. ज्याला आपण मराठीमध्ये एकवचन आणि अनेकवचन असे ओळखतो. So let's start here. Singular, how to singular to made by plural. First rule, by adding s to the end of word. Okay, so pahila rule ahe, yes join karaycha shabdacha shevti, yes join karun pahila rule ahe. Ekvachan cha anekvachan kasa karaycha te apan pahnar ahot. So pahila rule ahe, by adding s end of the म्हणजे शब्दाच्या शेवटी आपण यस जॉईन करून एकवचनचं अनेकवचन करू शकतो. हा पहिला रूल आहे. सो लुक ॲट हिअर एक्झाम्पल्स. फर्स्ट, बुक इज सिंग्युलर अँड प्लुरल बुक्स. नेक्स्ट, bag and plural joined s end of the word, म्हणजे शब्दाच्या शेवटी आपण s join करून त्याचं plural बनवू शकतो. So bags and join s, bags. Next, table joined end of the word s, tables. Rock joined s end of the word rocks. And next example is star joined s end of the word stars. Door doors. Flower joined s end of the word flowers. etc. Next rule of plural, by adding es end of the word. सो म्हणजेच आपण पहिला रूल पाहिला की यस जॉईन करून आपण प्लुरल बनवू शकतो. नेक्स्ट रूल आहे, काही शब्दांना आपण शेवटी ई एस जोडून त्याचं प्लुरल बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल, त्याचे एक्झाम्पल पाहूयात. बुश, बुश, मग त्याचा पण रूल आहे, जर शब्दाच्या शेवटी एस एच एक्स, लुक ॲट हिअर एस एच एक्स एस डबल एस नेक्स्ट सी एच अँड ओ,
लुक ॲट हिअर. जर शब्दाच्या शेवटी एस एच एक्स एस डबल एस सी एच ओ हे लेटर असतील तर त्याला आपण ई एस जॉईन करून त्याचं प्लुरल बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल एस एच लास्टला काय आहे एस एच. सो लुक ॲट हिअर बुश बुश या वर्डच्या सुद्धा लास्टला काय येईल एस एच. मग त्याला आपण ई एच जॉईन करून त्याचं प्लुरल बनवू शकतो बुश बुशेश. डिश डिशेश. नेक्स्ट लास्ट ऑफ द एंड ऑफ द वर्ड एक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी जर एक्स असेल तरी सुद्धा आपण त्याला ई एस जॉईन करून त्याचा अनेकवचन म्हणजेच प्लुरल बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल बॉक्स बॉक्सेस. यस यस जर लास्टला असेल तर त्याचा सुद्धा आपण काय बनवू शकतो ई एच जॉईन करून प्लुरल बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल ड्रेस. हिअर इज एंड ऑफ द वर्ड डबल एस ड्रेस ड्रेसेस. नेक्स्ट चर्च. लुक ॲट हिअर चर्च वर्ड इज लास्ट एंड ऑफ द लेटर सी एच सी एच. जर शब्दाच्या शेवटी सी एच असेल तर आपण त्याला ई एच जॉईन करून त्याचं प्लुरल बनवू शकतो. चर्च चर्चेस. नेक्स्ट वॉच वॉचेस. नेक्स्ट विश विशेष. विशेष मॉस मॉसेस. नेक्स्ट बस बसेस. हिअर इज एंड ऑफ द वर्ड एंड ऑफ द लेटर येस. सो जॉईन हिअर इयर्स बसेस. सो या रूलनुसार आपण जर शब्दाच्या शेवटी वर्डच्या शेवटी लेटर एस एच एक्स एस डबल एस सी एच ओ हे असतील तर आपण त्याला ई एच जॉईन करून त्याचं प्लुरल बनवू शकतो. नेक्स्ट रूल ऑफ सिंग्युलर टू प्लुरल इज बाय चेंजिंग द वाय टू आय अँड ॲडिंग ई एस अँड लेटर बिफोर द वाय इज अ कॉन्सनंट. मीन्स जर एखाद्या शब्दाच्या शेवटी वाय असेल तर त्याचा आपण वायचा आय करू शकतो आणि प्लुरल बनवू शकतो. परंतु ज्यावेळी शब्दाच्या शेवटी वाय असेल तर त्याच्या अगोदरचे लेटर कॉन्सनंट असले पाहिजेत. कॉन्सनंट म्हणजेच आपण पाहिलेलं आहे ए ई आय ओ यू हे फाईव्ह ओवेल्स आहेत आणि राहिलेले सगळे लेटर कॉन्सनंट आहेत. मग ते जर वायच्या अगोदर लेटर असतील तर त्याचा आपण वायचा आय करायचा वायच्या जागी रिप्लेस आय करायचा आणि ई एस करून त्याचा आपण सिंग्युलर बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल लेडी एल ए डी वाय. लुक ॲट हिअर लेडी वर्ड या वर्डचा लास्टचं लेटर आहे वाय परंतु त्याच्या अगोदरचं बिफोर म्हणजे अगोदर बिफोर म्हणजे वायच्या अगोदरचं लेटर काय आहे कॉन्सनंट आहे. डी हा काय ओवेल नसून कॉन्सनंट आहे म्हणून आपण इथं वायचा आय करायचा एल ए डी आय असं राईट करायचं वायच्या जागी आय रिप्लेस करायचं चेंज करायचं आणि ई एच जॉईन करायचं. या ठिकाणी आपल्याला प्लुरल लेडीचा मिळून जातो लेडी लेडीज. नेक्स्ट एक्झाम्पल स्टोरी वाय रिप्लेसिंग
I. Story. Why replacing I and join ears? End of the word. Story, stories. Next example, puppy. Puppies. Why change I and join ears? Puppy, puppies. Next examples. Look at here. Next example, baby. Baby, babies. Join ears and replace I to change of place Y. And next example, diary. Diaries. Okay, look at here. Next, look at here. Next rule of singular to plural. So look at here, we are going to learn about next rule. Look at here, next rule, by adding s place of, by adding word and end of the word is Y. End of letter, sorry, letter. Y. And before letter, Y is oval. So look at here, next rule, by adding yes, word end of letter Y and before letter Y is oval. Look at here, म्हणजेच आपण आता हा रूल पाहूयात की जर शब्दाचा शेवट Y न झालेला असेल, आपण आधीचा रूल पाहिला, तिथे सुद्धा Y नच होत होता शेवट आणि इथे सुद्धा, परंतु त्या ठिकाणी Y च्या बिफोरला काय होतं, कॉन्सनंट साऊंड आणि या ठिकाणी काय आहे, ओवेल. ओवेल म्हणजेच ए ई आय ओ यू, हे फाईव्ह ओवेल आहेत हे आपण शिकलेलो आहे. तर ज्या ठिकाणी वाय ह्या लेटरनं शब्दाचा शेवट होतो आणि त्याच्या अगोदरचं लेटर ओवेल साऊंड असेल तर त्याला आपण यसच जॉईन करायचा आणि त्याचं प्लुरल बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल, टॉय, टी ओ वाय, टॉय. टॉय ह्या वर्डचं आपण कसं प्ल्युरर बनवायचं पहा, टॉय, टी ओ वाय, वाय लास्ट लेटर आहे आणि त्याच्या बिफोरचं लेटर काय आहे, ओ, हा काय आहे, ओवेल साऊंड. म्हणून आपण इथं फक्त आणि फक्त काही न करता एस जॉईन करणार आहोत, टॉय, टॉईज. परंतु आपल्याला शब्द पाहिल्यात लक्षात घेणं गरजेचं आहे की वायच्या अगोदरचं लेटर काय आहे, ओवेल साऊंड. म्हणून आपण तिथं फक्त यच जॉईन करतोय, आयच्या वायच्या जागी आपण आय वगैरे चेंज करणार नाही, फक्त आणि फक्त यच जॉईन करणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल, जॉय, जे ओ वाय, जॉईन ओनली वाय, वाय आफ्टर एस, जॉय, जॉईज, टॉय, टॉईज. नेक्स्ट एक्झाम्पल्स, लुक ॲट हिअर, वी आर गोइंग टू लर्न अबाउट plural, boy, boys, only join s. Next, play, plays. Next example, holiday, holidays. Only there's only join s here. And toy, toys, joy, joys, boy, boys, play, plays, holiday, holidays. So next rule we are going to learn here,
Look at here, we are going to another rule and another how to make singular word to plural nouns. So look at here, some word not follow the rule. याच्यामध्ये असे वर्ड येतात की जे कोणताच नियम पाळत नाहीत, एका वेगळ्याच पद्धतीने त्याचं एकवचनचं आणि एकवचनमध्ये रूपांतर केलं जातं. फॉर एक्झाम्पल, मॅन मेन हा कोणत्याही आपण रूलनुसार याचं एकवचनचं आणि एकवचन केलेलं नाही आहे. बघा, सिंग्युलरमध्ये मॅन आहे परंतु प्लुरलमध्ये त्याचं मेन होतं. हा कोणत्याही नियम पाळला जात नाही याच्यामध्ये. मॅन मेन, चाइल्ड चिल्ड्रन, वुमन वुमेन. नेक्स्ट एग्जाम्पल, माऊस माईस. नेक्स्ट एग्जाम्पल, टूथ प्लुरल टीथ. Foot plural feet. So we learn first rule by adding s end of the word. Next rule by adding es end of the word letter is s e double s x c h अँड ओ. म्हणजे शब्दाच्या शेवटी हे लेटर असतील तर याला आपण ई एच जॉईन करून त्याचं अनेकवचन बनवू शकतो. नेक्स्ट रूल वी आर गोइंग टू अबाउट हिअर, एंड ऑफ द वर्ड इज वाय. सो देअर इज वाय बिफोर लेटर इज कॉन्सनंट साऊंड, दॅट टाइम वी आर रिप्लेसिंग वाय आय अँड जॉईन ई एस टू द वर्ड. अँड नेक्स्ट रूल वी आर फॉलो हिअर वाय एंड ऑफ द वर्ड अँड before y vowel sound and only join their s. And next rule, last rule, there is no follow any one rule. Manje vegrayas paddhatine tyacho ek anekvachan hota. So thanks for watching, please like, subscribe and share.